विद्यार्थी मित्रांनो नमस्कार, मी कमलेश विठ्ठलराव चरडे, सहायक शिक्षक श्री शिवाजी हायस्कूल नेरपा सोपन। मी मोफत ऑनलाइन वर्ग 8वी NMS वर्ग चालू। मागच्या व्हिडिओ मध्ये आपण मॅथचा सिलेबस पूर्ण पाहिलेला होता, या व्हिडिओ मध्ये आपण सॅटचा सिलेबस पाहूया। सॅट म्हणजे स्कॉलरशिप एप्टिट्यूड टेस्ट, म्हणजे शालेय क्षमताचा असतो। वर्ग 8वी मध्ये जे तुम्हाला विषय असतात त्यावर आधारित 90 गुणांची परीक्षा असते। तर त्यामध्ये असते पहिले सामान्य विज्ञान 35 गुण, समाजशास्त्र 35 गुण आणि गणित 20 गुण, असे एकूण 90 गुण असतात। सामान्य विज्ञान मध्ये भौतिकशास्त्र 11 गुणांचं, रसायनशास्त्र 11 गुण, जीवशास्त्र 13 गुण, असे एकूण 35 गुण असतात। समाजशास्त्र मध्ये इतिहास 15 गुण, नागरिक शास्त्र 5 गुण आणि भूगोल 15 गुण, तर एकूण 35 गुण। तर यासाठी तुम्हाला असं वेगळं पुस्तक घ्यायची गरज नाही, जे आपले क्रमिक पुस्तक आहे त्या क्रमिक पुस्तक तसं पहा। वर्ग 8वीच जनरल सायन्स, नंतर मॅथमॅटिक्स, नंतर इतिहास आणि नंतर भूगोल, तर या पूर्ण पुस्तकांचा तुम्हाला अभ्यास करावा लागतो। या पूर्ण पुस्तक तुम्हाला वाचून करावं लागते आणि प्रत्येक प्रकरणावरती तुम्हाला कमीत कमी 50 ते 60 प्रश्न काढावे लागतात। विद्यार्थी मित्रांनो, आता आपल्याकडे वेळ फार कमी आहे। तुमची 10 डिसेंबर 2023 ला परीक्षा आहे, तर आपल्याला आपल्याकडे मोजून आता फक्त 4 महिने आहे, ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि नोव्हेंबर। त्यामुळे तुम्ही या 4 महिन्याचा जास्तीत जास्त फायदा करून घ्या। तुम्हाला वर्गामध्ये पीरियड मध्ये काही फावला पीरियड असतो, त्यामध्ये तुम्ही प्रत्येक विषयाच्या प्रकरणाच्या नोट्स काढून घ्या, आपला वेळ वाया घालवू नका। तर अशा प्रकारे तुम्हाला मॅथ मध्ये 90 गुण असतात आणि सॅट मध्ये 90 गुण असतात। अशा प्रकारे दोन्ही पेपर मिळून तुमचे 100 गुण असतात, 180 गुण असतात। तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला पास होण्याकरता फक्त 72 गुण आवश्यक आहे, पण आपण पास होऊन फायदा नाही आहे, आपल्याला त्या परीक्षेमध्ये स्कॉलरशिप पात्र व्हायचं आहे। जर आपल्याला स्कॉलरशिप पात्र व्हायचं असेल तर आपल्याला कमीत कमी 100 गुण पाहिजे, कमीत कमी 100 गुण पाहिजे, म्हणजे 100 च्या वर आपल्याला गुण पाहिजे आहे, तरच आपण मेरिट मध्ये येतो। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि आमच्या शाळेच्या चॅनलला सबस्क्राइब करा। धन्यवाद।